आपण पाहतात स्मशान न्यूज. आज आशा वर्कर ज्या सापूर्णी पायी चालून आल्या आणि मुख्यमंत्री साहेबांचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या ज्या काही अटी आहेत त्या अटीसाठी त्या रस्त्यावर बसलेल्या आहेत आणि त्या अटी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या हटणार नाही. त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपण तसेच आपल्यासोबत शापूर वरून ताई आलेले आहेत. शापूर वरून ताई ज्या तुमच्या शिष्टमंडळ गेलेले मुख्यमंत्री साहेबांनी तुमचं निवेदन स्वीकारलेलं आहे का? तुमच्या आठी ज्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत का? अजून काही सकाळी सहा वाजता त्यांनी टायमिंग दिलं होतं आपल्या शिष्टमंडळ येण्यासाठी. अजून सकाळी सहा वाजता जोपर्यंत आमच्या प्रश्नाचं उत्तर सोडवलं नाही तो प्रकारे जास्त आव्हान करतो. तसेच आपल्यासोबत दादा आहेत, आशा वर्करांच्या जे अटी आहेत ज्या माग आहेत त्या मुख्यमंत्री साहेबांकडे जे शिष्टमंडळ गेले आहे, तुम्हाला काय त्याचा फॉलोअप म्हणून काय तुम्हाला मेसेज फॉलोअप काय आलेला होता? तर 3 ते 4 तासापासून आमचं शिष्टमंडळ तिथे तात्काळ मुख्यमंत्री ठेवलेलं आहे. आम्हाला या सर्व आशा वर्करांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आमच्या शिष्टमंडळाशी बोला, आमच्या मागण्या मान्य करा. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या ठाणे शहरामधून ही एकही आशा वर्कर घरी जाणार नाही. आजची लढाई ही आरपारची आहे. आम्हाला 2 महिन्यापासून तात्काळ ठेवलेले, आम्हाला चुना लावलेल्या या सरकारने. आज आम्ही यांच्या भूल तापांना बळी पडणार नाही. इथली एकही महिला घरी जाणार नाही. हे आंदोलन असंच चालू राहील जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथं क्रिया घालून बसणार. आपण पाहत होतो महिला मंडळचा जे आशा वर्करांचा जो मोर्चा आलेले, मुख्यमंत्री साहेबांकडून 1:30 वाजताचा टायमिंग दिलेला होता, तो 10:30 वाजेपर्यंत जे आतापर्यंत ते रस्त्यावर बसलेले, त्यांचा काय ज्या अटी आहेत त्या मान्य केलेल्या नाहीत त्यांचं म्हणणं आहे. आणि आमचा जेव्हापर्यंत अटी पूर्ण करत नाही मुख्यमंत्री साहेब तोपर्यंत आम्ही रस्त्यावरच बसू. आपण पाहत होतो मशाल न्यूज. धन्यवाद.